तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघा काही भूगोलचे प्रश्न डिस्कस करणार आहे एकूण तीस प्रश्न आहेत तीस पैकी तीस आउट ऑफ स्कोरायला पाहिजे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात तर मित्रांनो तुम्ही जर एम एस टी दोन हजार एकवीस साठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एकदम महत्वाचा प्लॅन आहे जर तुम्ही करत नसेल तर तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जे टीची तयारी करत असा एम एस टी दोन हजार एकवीस साठी तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही बारा महिन्याचा प्लॅन आहे चौदा हजार आठशे पन्नास रुपयाला आणि एका महिन्याला जर भरले तर बघा बारा हजार अडोतीस रुपये पर मंथ येतो तरच बरोबर बघा सहा महिनेच आपल्याने बारा हजार एकशे पन्नास रुपयाला आणि दोन हजार पंचवीस रुपयाला पर मंथ देतो तर मित्रांनो बघू शकता हे टॉप एज्युकेटर्सकडून आपल्याला शिकायला मिळणार आहे आणि तुम्हाला जर यामध्ये दहा टक्के डिस्काउंट पाहिजे असेल तर आपला तुम्ही कुपन कोड दिसत आहे तुम्हाला तुम्ही तो यूज करू शकता आणि बघू शकता तुम्ही कोण कोण आपल्याला शिकवायला येणार आहे आणि या सर्व लिंकची माहिती आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्सवर तुम्ही क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल बघू शकता तुम्ही हिंदी बॅच फॉर एम एस ए टी दोन हजार एकवीससाठी साठी पी सी एम वी बघू शकता आणि बघा तुम्ही आपला कुपन कोड यूज करून या ठिकाणी चांगला डिस्काउंट मिळू शकता दहा टक्के या सर्व माहितीची लिंक खाली आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही या सर्व माहिती सगळी ॲक्सेस करू शकता आणि एनरॉइल करू शकता चला मित्रांनो तर आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न काय आहे तोरणमाळ येथील तलावाचं नाव काय आहे एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आपल्याला तीन सेकंद मिळतील तोरणमाळ येथील तलावाचं नाव हो काय आहे तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी यशवंत तलाव लक्षात ठेवा तोरणमाळ येथे एक तलाव आहे त्याचं नाव काय यशवंतराव तलाव चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण खालीलपैकी कोठे औष्णिक वीज केंद्र नाही आहे खालीलपैकी कोठे औष्णिक वीज केंद्र नाही तर राईट आन्सर आहे बघा तर बघा कोराडी येथे सुद्धा आहे त्यानंतर परळे या ठिकाणी सुद्धा आहे आणि एक लयर या ठिकाणी सुद्धा आहे परंतु कोयना या ठिकाणी नाही तर बघा खालीलपैकी कोठे कोणत्या ठिकाणी औष्णिक वीज केंद्र नाही तर बघा कोयना लक्षात ठेवा कोयना चला पुढे पाहूयात आपण पन। पन्हाळे काझीची लेणी कोणत्या तालुक्यामध्ये काय विचारलं आपल्याला पन्हाळे काझीची लेणी कोणत्या तालुक्यामध्ये आहे पटकन आन्सर त्याचा आपल्याला तीन सेकंद मिळतील तर आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी पन्हाळी काझची लेणी ही दापोली तालुक्यामध्ये लक्षात ठेवा दा दापोली पुढचा प्रश्न पाहूयात आपण तर आपला चौथा प्रश्न आहे रत्नागिरी जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यांना सांगली कोल्हापूर व सातारा या तीन जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत तर बघा रत्नागिरी जिल्ह्यामधील कोणता तालुका आहे तो ऑप्शन क्रमांक सी संगमेश्वर संगमेश्वर तालुक्याला बघा तीन जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत तीन जिल्हे कोणते कोणते बघू शकता पहिले सांगली कोल्हापूर आणि सातारा चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण पाच नंबरचा प्रश्न काय सिंधू सिंधी नाही तर बघा सिंधू ही आंब्याची जात कोणत्या कृषी विद्यापीठाने विकसित केली राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर बी एस के के व्ही दापोली या विद्यापीठाने सिंधू या आंब्याची जात विकसित केली कोणत्या सिंधू चला पुढे पाहूयात आपण सहा नंबरचा प्रश्न आहे गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनामधून झालेली गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनामधून झाली पटकन आन्सर द्यायचं तर सर्वांनी बरोबर चॉईस केलं आहे बघा ऑप्शन क्रमांक सी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनामधून झालेली चला सात नंबरचा प्रश्न काय महाराष्ट्राचा उपराजधानीचे शहर कोणते नागपूर लोहमार्ग हो पोलिसला प्रश्न विचारला होता महाराष्ट्राच्या उप उपराजधानीचे शहर कोणतं असेल तर ऑप्शन डी नागपूरचे नागपूरचे पुढचा प्रश्न काय महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतीय प्रदेशात कोणती जमात आढळून येते पटकन आन्सर द्यायचं आपल्याला तीन सेकंद मिळतील पटकन आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतीय प्रदेशात कोणती जमात आढळून येते सर्वांनी बरोबर चॉईस केलं ऑप्शन डी भिल्ल जमात आढळून येते कोणती भिल्ल जमात पुढचा प्रश्न आहे नर्मदा व तापी नदीच्या दरम्यान कोणते पर्वत आहेत नर्मदा आणि तापी नदीच्या दरम्यान कोणते पर्वत आहेत चला पटकन आन्सर द्यायचं सर्वांनी बरोबर चॉईस केले ऑप्शन क्रमांक बी सात पुडा लक्षात ठेवा नर्मदा आणि तापी दरम्यान कोणते पर्वत आहेत सातपुडा पर्वत आहेत चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण महाराष्ट्राच्या कोणत्या स्वाभाविक विभागामधून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या आहेत काय महाराष्ट्रातील कोणत्या स्वाभाविक विभागामधून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या आहेत पटकन आन्सर द्यायचा आपल्याला तीन सेकंद मिळतील तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी कोकण कोकण विभागामधून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मक दृष्ट्या कमी लांबीच्या आहेत चला पुढं पाहूयात आपण राज्यात कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे एकदम महत्वाचा प्रश्न आहे राज्यात कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे तर सर्वांनी बरोबर चेस केलं ऑप्शन क्रमांक आहे व्ही लक्षात ठेवा आर व्ही या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे पुढचा प्रश्न काय मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो माशाच्या उत्पादनामध्ये देशामध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो पटकन आन्सर द्यायचा आपल्याला तीन सेकंद मिळतील सर्वांनी बरोबर चॉईस केलं ऑप्शन क्रमांक ए तिसरा क्रमांक लागतो कितवा आपला तिसरा क्रमांक लागतो चला पुढं पाहूयात आपण कृष्णा हिचा रंग कोणता आहे पुढचा प्रश्न काय आपला कृष्णा हिचा रंग कोणता आहे तर बघा कृष्णाचा रंग कोणता आहे तर तांबडा आहे चला कृष्ण पुढचा प्रश्न पाहूयात आपण कावेरीचा रंग कोणता आहे तर कावेरीचा रंग हा तांबडाची चला पुढं पाहूयात आपण खालीलपैकी महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग कोणता आहे खालीलपैकी महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग कोणता आहे तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक वी महाराष्ट्र पठार लक्षात ठेवा महाराष्ट्र पठार पठार अजिंठा लेणी कोणत्या आहे अजिंठा लेणी कोणत्या नदीकाठी पटकन आन्सर द्यायचं आपल्याला तीस सेकंद मिळतील एकदम महत्वाचा प्रश्न आहे अजिंठा लेणी कोणत्या नदीकाठी आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे वाघोर अजिंठा लेणी ही वाघुर नदी काठी चला पुढं पाहूयात आपण खालीलपैकी कोणते ऐतिहासिक स्थळ औरंगाबाद जिल्ह्यामध्ये नाही कोणतं ऐतिहासिक स्थळ औरंगाबादमध्ये नाही पटकन आन्सर द्यायचं आहे तर याच राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी लोणार हे बुलढाणामध्ये तर बघा वेरुळ आहे घृष्णेश्वर आहे आणि पानचक्कीसुद्धा सुद्धा आहे चला पुढं पाहूयात आपण अठरा नंबरचा प्रश्न बघू शकता पितळ खोराली कोणत्या जिल्ह्यामध्ये काय प्रश्न विचारला आपल्याला पितळ पितळखोरानी कोणत्या जिल्ह्यामध्ये एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे सर्वांनी बरोबर चॉईस केला असेल आता ऑप्शन क्रमांक सी औरंगाबाद पितळ खोरालेनी कुठं येतं औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोणत्या शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठ कोणत्या शहरामध्ये पटकन आन्सर द्यायचं आपल्याला तीन सेकंद मिळतील सर्वांनी बरोबर चॉईस केला ऑप्शन क्रमांक सी औरंगाबाद कोणत्या जिल्ह्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये चला पुढं पाहूयात आपण वीस नंबरचा प्रश्न काय भाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कोणत्या ठिकाणी काय प्रश्न आहे भाभा ऍटॉमिक रिसर्च सेंटर कोणत्या ठिकाणी तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी मुंबई लक्षात ठेवा भाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कुठे मुंबई या ठिकाणी चला पुढे पाहूयात आपण एकवीस नंबरचा प्रश्न काय मीनाम बक्कम आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी काय प्रश्न आहे मीनाम बक्कम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी पटकन आन्सर द्यायचं सर्वांनी बरोबर चॉईस केलं ऑप्शन क्रमांक आहे चेन्नई या ठिकाणी कोणत्या ठिकाणी चेन्नई चला पुढं पाहूयात आपण प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये काय विचारलं आपल्याला प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे पटकन आन्सर द्यायचं आपल्याला तीन सेकंद मिळतील प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वांनी बरोबर चॉईस केलं ऑप्शन क्रमांक डी सातारा लक्षात ठेवा सातारा जिल्ह्यामध्ये प्रतापगड किल्ला आहे पुढचा प्रश्न पाहूयात आपण औढा नांगनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात पटकन आन्सर द्यायचं औंढा हे कोणत्या जिल्ह्यामध्ये पटकन बरोबर सर्वांनी चॉईस केला असेल आता राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी हिंगोली कोणत्या जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये चला पुढं पाहूयात आपण चोवीस नंबरचा प्रश्न काय जंजिरा हा किल्ला कोणत्या प्रकारचा आहे सर्वांना माहीत आहे जंजिरा जंजीरा हा किल्ला कोणता आहे ऑप्शन क्रमांक सी जलदुर्ग आहे लक्षात ठेवा जलदुर्ग पुढचा प्रश्न काय कोणते शहर शैक्षणिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे कोणतं शहर एक शैक्षणिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे तर बघा ऑप्शन क्रमांक सी पुणे शहर एक शैक्षणिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे सव्वीस नंबरचा प्रश्न काय दौलताबाद किल्ल्याचं पूर्वीचं नाव काय होतं तर बघा दौलताबाद किल्ल्याचं पूर्वीचं नाव काय होतं तर देवगिरी होतं लक्षात ठेवा देवगिरी पुढचा प्रश्न आहे सुवर्णदुर्ग किल्ला रत्नागिरीत खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुवर्णदुर्ग किल्ला रत्नागिरीमध्ये हा कोणत्या ठिकाणी चला पटकन आन्सर द्यायचं सर्वांनी बरोबर चॉईस केला असेल ऑप्शन क्रमांक ए हरणे लक्षात ठेवा हरणे यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधनी संस्था कोणत्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधनी संस्था कोणत्या ठिकाणी पटकन आनसर द्यायचा आपल्याला तीन सेकंद मिळतील सर्वांनी बरोबर चॉईस केला असेल आता ऑप्शन क्रमांक ए पुणे लक्षात ठेवा पुणे जिल्ह्यामध्ये यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधन ही कुठे पुणे जिल्ह्यामध्ये चला पुढे पाहूयात आपण राजरप्पी धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये काय विचारलं आपल्याला राजरप्प्पी धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये तर बघा राजरप्पी धबधबा हा गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणत्या गडचिरोली तीस नंबरचा प्रश्न काय सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी कोणत्या जिल्ह्याचं विभाजन झालेलं आहे एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे तर बघा सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला ला कोणत्या जिल्ह्याचं तर बघा चंद्रपूर जिल्ह्याचं विभाजन झालं कोणत्या चंद्रपूर आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर नक्कीच लाईक करा कारण की तुम्हाला मला नाही माहिती तुम्ही लाईक केलं की नाही केलं परंतु माझ्या मेहनतीसाठी नक्कीच या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा शेपूट आणि पाय असणारा ओबच्या ओभयच्या वर्गातील प्राणी कोणता आहे पटकन खाली कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर टाईप करा तसं जाऊ नका शंभर टक्के सर्वांना फायदा आहे आणि मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपलं दुसरं एक चॅनल बघा चालू घडामोडीचं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली लगेच जाऊन तिथं बघा आपल्या नवीन चॅनलचे लिंक म्हणून लिहिले लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका